हॅलो स्टुडंट्स, आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तरभंगाची संकल्पना शिकलो होतो आणि प्रस्तरभंगाचे काही प्रकार जे आहेत ते सुद्धा आपण एक्सप्लेन केलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रस्तरभंगामुळे निर्माण होणारी जी काही भूरूपं आहेत ती शिकणार आहोत. आज प्रामुख्याने आपण या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेली दोन भूरूपं जी आहेत ती शिकणार आहोत. पहिलं भूरूप आहे गट पर्वत आणि दुसरं भूरूप आहे कचदरी. ठीक आहे, आपण प्रस्तरभंगाची संकल्पना ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला आपण पाहिलं होतं की जमिनीला ज्या वेळेला भूगर्भीय हालचालींमुळे तडे पडतात किंवा भेगा पडतात अशा वेळेला ती जी भेग असते, पडलेला तडा जो असतो, त्या तड्याच्या उताराला अनुसरून जमिनीचा एक तुकडा जो असतो तो खाली घसरू शकतो किंवा वरती उचलला जाऊ शकतो. तर ज्या वेळेला जमिनीला दोन परस्पर समांतर असलेले तडे पडतात, म्हणजेच एक भूपृष्ठ आहे आणि त्या एका भूपृष्ठाला समजा परस्पर समांतर असे दोन तडे पडले, तर काय होतं? तर या ठिकाणी दोन शक्यता असतात. पहिली शक्यता कोणती आहे? तर त्या दोन तड्यांच्या मधला जो भाग असतो तो एकतर वरती उचलला जाऊ शकतो. दुसरी शक्यता काय असते? तर तो मधला जो भाग आहे तो खाली खचू शकतो. जर तो भाग वरती उचलला गेलेला असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? गट पर्वत असं म्हणणार आहोत, कारण तो एखाद्या छोट्या पर्वताप्रमाणे भाग आपल्याला दिसणार आहे. दुसरी जी याच्यामध्ये घटना घडू शकते ती म्हणजे दोन परस्पर समांतर असलेल्या तड्यांच्या मधली जी जमीन आहे, जमिनीचा जो तुकडा आहे, तो खाली खचू शकतो. आणि तो कदर खाली खचलेला असेल त्या ठिकाणी भाग कसा दिसणार आहे? एखाद्या दरीप्रमाणे दिसणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत खच दरी. पहिला जो पर्वत सदृश्य जो भाग निर्माण झाला त्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लॉक माउंटन असं म्हणतो आणि खच दरी जी आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये रिफ्ट व्हॅली असं म्हणतो. तर ही दोन भूरूपं जी आहेत ती प्रामुख्याने विभंगामुळे किंवा प्रस्तरभंगाच्या क्रियांमुळे निर्माण होत असतात. ओके, तर आज आपण फक्त हे दोन भूरूपच पाहणार आहोत. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शीघ्र क्रिया ज्या आहेत, शीघ्र हालचाली ज्या आहेत, त्याच्याविषयी माहिती शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओपुरतं आपल्याला हे दोन प्रकार जे आहेत हे एवढे पुरेसे आहेत. ओके, या दोन्ही प्रकारांची थोडक्यात माहिती जी आहे ती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण दिलेली आहे, तुम्ही ती रेफर करू शकता, वाचू शकता. ठीक आहे, थँक्यू.